रामू काका जरा उधर भी इधर उधर उधर राम काका दिख रही हो। तर गाईज मी काय बोलते सगळ्यात पहिले तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आणि जर कोणी नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच आमचे सुंदर सुंदर आणि छान छान व्हिडिओज बघायला भेटतील। तर तुम्हाला पार्टच्या बॅकग्राऊंडवरून तर समजत असेलच की आज मी काहीतरी बनवून दाखवते, कारण की मी डायरेक्टली ओपनिंग किचनमध्येच घेतलेली आहे। कारण की मी आज बनवून दाखवते तुमच्यासाठी एक स्पेशल अशी डिश, म्हणजे मी तुम्हाला आज बनवून दाखवले मशरूम मसाला। तो पण माझ्या पद्धतीमध्ये माझ्या स्टाईलमध्ये एकदम इझी आहे, जास्त काही टेन्शन नाही आहे, काय नाही आणि पटकन होतो आणि कुठली पेस्ट वगैरे काही वापरायची नाही आहे, मस्त होतो एकदम। तर मी आज तुम्हाला बनवून दाखवते। मी मशरूम वगैरे आणले, मशरूम धुवून वगैरे सगळंच ठेवलं मी स्वच्छ। त्याच्या अगोदर तुम्ही ना साहित्य बघून घ्या की मला काय काय साहित्य लागणार ते मशरूम मसाल्यासाठी, ठीक आहे? सगळ्यात पहिलं तुम्ही बघू शकता इथे लागणार आपल्याला मशरूम, देन टोमॅटो घ्यायचे कट करून, लिंबू घेतलंय, कांदा घेतलाय बारीक कट करून, आणि याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर आहे आणि लाल मिरची पावडर आहे। आणि इथे आपल्याला लागेल थोडी काळी मिरी पावडर, जिरा पावडर, धणे पावडर, हळद आणि गरम मसाला। आणि इथे दही लागणार आहे, एवढं दही यूज करायचं नाही, त्याच्यापेक्षा जरा कमी यूज करायचं आहे। कस्तुरी मेथी आहे आणि अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीची पेस्ट आणि तेल लागणार आहे आपल्याला बस, आणि मीठ लागणार आहे। तर तुम्ही साहित्य तर बघून घेतलं, तर मी तुम्हाला दाखवते की मी आता मशरूम कट करून घेतो तोपर्यंत, ठीक आहे? मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला मी सगळं साहित्य दाखवलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता मी हे मशरूम तोपर्यंत कट करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी कट केले, जास्त बारीक पण नाही केलेले आहेत। तर हे मशरूम मी तुम्हाला दाखवलं तर कसं बनवायचे, तुम्ही साहित्य बघितलं आणि जर तुम्ही बोललं की काय आहे यांची, तर तुम्हाला मी सांगते एक टिप्स सांगते माझ्याकडून की तुमचं जर कढीपत्ता किंवा कोथिंबीर मिरची मीठ काय जर खराब होत असेल ना, तर तुम्ही ना अशा प्रकारे याच्यामध्ये स्टोअर करू शकता। कारण कधी डबे अवेलेबल जास्त नसतात आपल्याकडे घरामध्ये, बरोबर ना, डबे नसतात किंवा पिशव्यामध्ये पण ते पाणी सुटून जातं। त्याच्यामुळे ना मला एक अशी आयडिया आली की माझ्याकडे हे असे कंटेनर होते, तर ह्याच्यामध्ये ना गाईज मी असं स्टोअर करून पुढे तुम्हाला दाखवते। आता आलं की म्हणजे का 6 दिवस झाले त्या कढीपत्त्याला, हा बघा हा कढीपत्ता आहे तसंच आहे अजूनपर्यंत, तुम्हाला दिसतोय ना गाईज, हे बघा पूर्ण ग्रीन आहे आणि जरा पण एक पण काय खराब नाही झाले, 7 दिवस झाले आला, आज 7वा दिवस बिलकुल खराब होत नाही। ह्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता। तुम्हाला आता कोथिंबीर दाखवतो, तुम्ही कोथिंबीर बघा जरा पण खराब नाही झाले, जरा पण नाही। आणि मी असं याच्यात नाव लिहून ठेवलेलं आहे म्हणजे मला माहिती पडायला, हे बघा। आणि थोडं टिश्यू ठेवले, कोथिंबीर बघू शकता 7 दिवस झाले तरी कोथिंबीर एकदम फ्रेश आणि टवटवीत आहे। तर ही टिप्स तुम्ही नक्की गाईज फॉलो करा, तुम्हाला दिसलं असं की ते सगळं फ्रेश राहतं याच्यामध्ये, ते कढीपत्ता, कोथिंबीर, इवन तुम्ही मिरची पानं पण ठेवू शकता किंवा तुम्ही मिरची पण ठेवू शकता। असं तुम्ही काही याच्यामध्ये जर तुमची सब्जी असेल, ग्रीन सब्जी काही, तुम्ही मेथीची भाजी पण ठेवू शकता स्टोअर करून, ती खराब होणार नाही बिलकुल याच्यामध्ये। जितकी काही तुम्हाला कशी वाटली नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा गाईज, कारण की मला हे खूप इझी वाटलं आणि खराब पण झालं नाही, चांगलं वाटलं मला खूप। तर त्यासाठी मी अशी टिप्स तुम्हाला दिली, तर तुम्ही नक्की फॉलो करा। हे मी साईडला ठेवून देते आता, नंतर त्याला पॅक करते नीट। तोपर्यंत आता आपली इथे जे पॅन आहे, पॅन ठेवलायच्या होती, तो पूर्ण तापलेला आहे, त्याच्यामध्ये आता मी ऑइल टाकणार आहे। ओके, ऑइल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाका, किती टाकायचं तेवढं, पण मी थोडं जास्त टाकेन बिकॉज हा मशरूम मसाला बनवते ना मी म्हणून। तर मी याच्यामध्ये चिंपळी तेल आणि थोडं हलका टाकते अजून। ओके ठीक आहे, तर तेल पण आता चांगलं तापते मग तुम्हाला मी दाखवते। इथे आता माझं तेल पण चांगलं प्रकारे तापलेलं आहे पॅनमध्ये। आता मी सगळ्यात पहिले याच्यामध्ये जिरं टाकणार आहे, थोडं मी तेजपत्ता पण टाकू शकता, गॅस थोडी स्लो करते, जिरं टाकते। ओके, जिऱ्याच्या नंतर मी लगेच याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्ता कांदा टाकते या वाटीवरून, बारीक कांदा घ्या त्याच्यावरून, खूप छान होईल ना त्याची, म्हणजे खूप मस्त टेक्स्चर आहे ह्याला। संपूर्ण बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे, खूप बारीक, तर मी हाताने नाही केला, हा ह्या कटरमध्येच मी करते, कारण याच्यामध्ये खूप छान कांदा बारीक होतो, मस्त होतो, खूप मस्त म्हणजे खूप सुंदर होतो, तुम्ही बघू शकता किती बारीक झाले कांदा। तर मी आता हे याच्यामध्ये फ्राय करून घेते कांदा चांगला, आणि लगेच मी याच्यामध्ये टोमॅटो पण टाकणार आहे, बरं का? तर तुम्ही बघू शकता गाईज आता याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकलेलं आहे। तर आता कांदा आणि टोमॅटो मी मस्तपैकी फ्राय करून घेते, ठीक आहे? तर मी हे फ्राय करून घेतल्याच्या नंतरला याच्यामध्ये मी याच्यामध्ये आता पहिलं मीठ टाकलं आहे थोडंसं, थोडं म्हणजे चवीच्यानुसार टाकलं आहे, कारण की ते अजून लवकर चांगलं फ्राय होईल।
ओके तुम्ही हे बघून घ्या, तुम्हाला दाखवते मी आधी. ओके आता ह्याच्यामध्ये ना मी ही जी पेस्ट आहे गाईज माझ्याकडे तुम्हाला दिसत असेल, ह्याच्यामध्ये ना अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे ती पेस्ट मी टाकते एक चमचा पूर्ण भरून आणि दोन चमचे टाकून देते. दोन चमचे टाकलेली आहे पेस्ट. आता ही मी ह्याच्यात मिक्स करते तर हिला मी चांगली फ्राय करेन आणि देन ह्याच्यानंतरला गाईज मी ह्याच्यात सगळे सुके मसाले ॲड करणार. ठीक आहे तर गाईज तुम्ही हे बघू शकता आता हे मी चांगलं मस्त 2 ते 3 मिनटं चांगलं फ्राय केलेलं आहे याचं फास्ट गॅसवरती. आता हे झाले चांगलं मस्त फ्राय. आता ह्याच्यामध्ये मी बाकीचे इन्ग्रेडियंट तुम्हाला जे बोलले सुके मसाले ते आता मी ह्याच्यात टाकून देते. ठीक आहे तर सर्वात पहिला मी ह्याच्यात टाकणार आहे काळी मिरी पूड. गॅस स्लो करते जरा, एक अर्धा मोठा चमचा टाकू शकता. जिऱ्याची पावडर टाकते मी ह्याच्यामध्ये. जेवढे सुके मसाले असतील ना गरम मसाले वगैरे ते तुम्ही ॲड करू शकता, त्याच्याने अजून चांगलं टेस्ट येईल. हळद टाकते, तुम्हाला तर दिसत असेल एकदम प्रॉपर. देन त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये हा गरम मसाला आहे तो टाकते. ओके नंतर एक धनिया पावडर टाकली ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतरला जो तुम्हाला मी मसाला दाखवला होता काश्मीरी रेड चिली पावडर आणि आपला नॉर्मलवाला मसाला घरगुती तो टाकते ह्याच्यात. ठीक आहे तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते चांगलं. हे पण मसाले ह्याच्यामध्ये मी प्रॉपर शिजवून घेते. गाईज खूप छान सुगंध आला आहे भाजीचा, तुम्ही बघू शकता गाईज मसाला किती छान प्रॉपर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते एकदम थोडं बघा तर मी ह्या पाण्यात पण त्याला असं हे करून घेते म्हणजे चांगल्या टेक्स्चर भाजीला मस्त आलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ना दही ॲड करते. दही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲड करा, तुम्हाला कशी ग्रेव्ही पाहिजे तसं. तर मी ह्याच्यामध्ये ही दही जरा 3-4 चमचे ॲड करते. ओके आता मी ह्याच्यामध्ये ना दही ॲड केल्याच्यानंतर मी ह्याच्यात कसुरी मेथी पण टाकून घेते आत्ता. तर मी हे सगळं मिक्स करून घेते. किती सुंदर दिसते हे. आता ह्याच्यामध्ये आहे ना मी लगेच मशरूम ॲड करते. मशरूम स्वच्छ धुवून कट केलेले आहेत तर आता मी ॲड करते ह्याच्यात मशरूम मस्त देखील. तर गाईज आता मी ह्याला ना 5 मिनटासाठी मी ह्याला झाकून ठेवणार आहे वाफेवरती. तर हे गॅस मी स्लो केले, आता ह्याच्यावरती मी ह्या झाकण ठेवून देते. आता हे 5 मिनटासाठी ह्याच्यावरती मस्त होऊन जाते. तर सो गाईज तुम्ही बघू शकता 5 मिनटाच्या नंतरला आपली भाजी वा 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 कसली भारी झाले मस्त झाले ना गाईज. तर आताही झाले, आता ह्याला आपण म्हणजे जसं आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये अजून पाणी पाहिजे की अजून ह्याला सुकवायची आहे. तर मला ह्याला एकदम हलकी थोडीशी सुकवायची म्हणून मी सुकवते इथे थोडी हलकी गॅस फास्ट करते आणि बघा तुम्ही जाम भारी सुगंध येतोय. आता मी ह्याच्यामध्ये एक कोथिंबीर टाकते सगळी टाकते आणि अजून 5 मिनटाच्या नंतरला मी डायरेक्टली प्लेटमध्ये वाढते. भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता, इथे मी प्लेटमध्ये पण काढलेली आहे आणि तुम्हाला मी आता खाऊन दाखवते. बघा कसली भारी दिसते. तर गाईज तुम्हाला दिसते किती भारी दिसते एकदम भाजी मस्त एकदम तरीवाली आले आणि साईडला कांदा लिंबू आणि काकडी सोबत चपाती. तर तुम्हाला मी खाऊन दाखवते गाईज, मला आवत नाही आहे खूप भारी झाले गाईज बघूनच मजा येते. मशरूम कुठे गेला हो आला आला होता मशरूम कडे. एक नंबर खरोखर लिंबू पिळते. मग तुम्हाला गरज असेल तर लिंबू पिळा, कारण की ऑलरेडी याच्यामध्ये दही आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वरून लिंबू पिळा. मी वरूनच लिंबू घेतलेला आहे. तुम्ही हा एक घास त्याच्यावरती थोडस हलकस आपला कांदा मजा एक नंबर. तुम्ही खात राहा काय करत आपल्या माझ्या मैत्रिणींना सांगते मी तुम्ही अशी ती भाजी बनव मशरूमची एक नंबर होते आणि खरोखर जाम भारी होते सही लागते जाम भारी. आणि ह्याच्यामधला मशरूम आहे ना गाईज भारी शिकला एकदम गरम आहे. दही तुम्ही नक्की ऍड करा ह्याच्यामध्ये. लिंबू तुम्ही स्किप करा तर वरून लिंबू टाकला तर अजून छान लागेल झाल्याच्या नंतरला. तर ही भाजी माझी रेडी झालेली आहे, तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट. सो गाईज आधी मी विक्रमला पण जेवण दिलेलं आहे जेवायला, तुम्ही बघू शकता
विक्रमच्या पुढ्यात मी काय काय दिलेलं आहे, विक्रम खाते मस्तपैकी मशरूम भाजी दिले, चपाती, काकडी, लिंबू, कांदा, आणि मी याला अंडर राईस पण दिलं आहे, कारण की मी मला अशी अंडर राईस बनवलेला होता घरामध्ये, म्हणजे जेवणासोबतच बनवला होता, पण मी पहिला अंडर राईस आणि चपाती बनवून घेतली, देन त्याच्यानंतरला मग मी तुम्हाला मशरूमची भाजी दाखवली. तर विक्रम कसं लागतंय खरं बोलायचं? काय पण म्हणतो हॉटेलसारखंच लागतं, त्याला खूप आवडतं, कारण की मी भले मी वेळ लावते पण मी जेवण प्रॉपर बनवते, जसं जे असतं ना तशीच मी डिश बनवते, खूप टाइम घेते. मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही चायनीज बनवून दाखवायला, मी आता अंडर राईस बरोबर चायनीज पण बनवू शकते. लॉलीपॉप, चिल्ली, शेजवान लॉलीपॉप बनवून दाखवलेला एकदा आपल्या, तुम्ही चेक करा व्हिडिओ, शेजवान लॉलीपॉप मी पण छान बनवले, त्याच्यामध्ये तुम्ही बघा एकदा, तुम्हाला नक्की आवडते. तुम्हाला चायनीजचे आयटम पण सांगा, सगळं बनवले ते विक्रम खाईल, खाते बघा कसं मस्त, त्याला आवडलं. मी पण घेते गाईस खाऊन, माझी बायको खूप चांगली खरंच खालतो रागत तिचा. सो तर गाईस आता मी माझ्या किचनची साफसफाई करते, मी अशी मनमध्ये पण नाही, म्हणजे जरा लवकरच करते मी, एवढा पण नाही वाटत बघत, कारण की रोजचं किचन मी घसतच असते, गॅस आणि किचन, त्याच्यानंतर मी एवढा पार्ट आहे ना धुवत असते, पण वरती कसं करायला भेटत नाही, त्याच्यामुळे मी आता ना वरचं पण करून घेते. आता मला माझं जेवण वगैरे झालंय, त्याच्यानंतर मी ते वरचं पण पूर्ण घसून घेते स्वच्छ ॲडपर्यंत, आणि त्याच्यानंतर मी धुवून घेणार पूर्ण किचन सगळीकडे लावते, कारण की असं करायला भेटत नाही ना टाइम, मग आज कसं झालं पटकन जेवून, तर आता करून घेते. पाणी देऊ का? नाही, पाणी मी भरलंय, पाणी पण करलंय, पोरींचे काम कधी संपतच नाही ना. सर तसं घाण पण नाही ना करू वाटत, मला घाण आवडतच नाही, मेन गोष्ट मला किचन नीट लागतं, किचन नाही सर्वच नीट लागतं मला. गॅस जरा गॅस आहे, लागला काय लागला काय हे गॅसच, मला फक्त ना हात दिसून नंतर ना हात हात म्हणजे पकडायला रामू काका जरा उधर भी उधर उधर राम काका दिख रही हो उधर भी थोड़ा छोटू किधर है ये तुम्हें घिसना इसको भी किसको इसको इसको अरे नहीं तो कलर से टेबल घिसला भी रियान सर के कौन कौन साफ सफाई करते सांगा ना किचन मध्ये चढून असं हाफ पॅन्ट घालून माझ्या बाबूने हाफ पॅन्ट घातला कसं जाऊ कसं जाऊ गॅस खाली ठेवायला पाहिजे होती ना नको बाबा गॅस खाली कस माहिती का बघा बघा रियांशी ऑलराऊंडर आहे फक्त अशी कमेंट नाही करत नका करू तुम्ही ती खरंच ऑलराऊंडर आहे रियांशी तुम्ही माझी बच्चा आता थोडं थोडं ट्राय करते ती स्वतःच ट्राय करते घरी बसून ना बोलू एक स्टेप मार पाणी वाटते अरे अरे गोलू बसू नको पॅनपिसर पकड कारण पायला फेस आहे खूप रामू काका अभी क्या गॅस धरो रामू काका तू काम करशील रामू काका नाव तुझं ठीक आहे काय पण नको ठेवा सगळ्यात बोलते सगळ्यांना कुठं ऐकायचं फक्त तुला माझं ऐकायचं आयुष्यभर लेकिन तेरे पैसे लग गया थोडा मेरे को इधर दिल काय बघू लागला असं काहीतरी तार लागला मी अशी धुवत नाही म्हणजे पुसून पण घेते पण खूप दिवस झाले ना तर मग मी अशी धुवून टाकते मग थोडं गेलं मध्ये पाणी नाही गेलं बघा अच्छा बर्नर मध्ये पाणी गेलं थोडं तरी काय नाही पण मला कसं चांगलं वाटतं मग सब एकदम क्लीन क्लीन वाटतं तुमच्यासाठी नवीन रेसिपी पण दाखवायची
टिश्यू असतो ना आपला वेट टिश्यू, ज्याच्याने आपण मेकअप रिमूव्ह करतो त्याच्याने करते ना, त्याच्याने पण मस्त निघते. जेव्हा तुमची गॅस जास्त खराब नसते ना, म्हणजे आता ही घसले मी आज ठीक आहे, तर उद्या परवा दोन दिवस मी ते टिश्यूने पुसू शकते असते. बस झालं काम बच्चे, आता अभी कुछ नहीं है ना, अभी सो जाते हैं. तू इतना काम मत कर रहे, डब्बे सेटअप कराए होते ना, वो उद्या करवा. अच्छा उद्या उद्या पाय दुखतील, हात दुखतील. मला भी झोप आली आता. तू जरा झोप जा ना, मग काम तू करत राहशील तर मला झोप लागत नाही. मग झोप जा, स्वच्छ चला. बाय बाय. सो गाइज, आता माझं किचनचं संपूर्ण काम झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते माझं किचन आता कसं दिसतं एकदम नीट सगळं. हे बघा, पूर्ण वरून पूर्ण धुतलेलं आहे मी सर्व. आता बाकीचं काहीच काम नाही, म्हणजे मला किचन पूर्ण क्लीनच आवडतं. म्हणजे कसं कुकरची पूर्ण वाफ वगैरे उडते ना वरती, त्याच्यामुळे ते खूप घाण होतं, लगेच लवकर घाण होतं ते रोज क्लीन केलं तरी पण. मग आता ते एवढं वरती हात जात नाही ना पटकन, मग ते कसं टाइम भेट जेव्हा भेटतो तेव्हाच करायला भेटतं ना. सो प्रॉपर क्लीन झालं आहे सर्व. आता मी जाते झोपायला, कारण की विक्रम कधीपासून माझी वाट बघतोय, बसलाय इथे. बघा झोप आले, चला गाईस मी पण जाते. चला गाईस, बाय बाय, लव्ह यू. ए बाय बाय. Yeah.